आपल्या जीमेल अकाउंटचा पासवर्ड किती जणांना माहिती आहे? त्यात 50% हात खाली होता असतात. आणि शेवटचा प्रश्न आम्ही असा करतो की या जीमेल अकाउंटचा दररोज किती जण वापर करतात? फक्त 4 जण हात वर असतात. हे आमचा अनुभव आहे. म्हणजे हे प्रगत जो भाग आपण समजतो शिक्षकांचा, तिथला हा अनुभव आहे. आपल्याला तर आपण या आदिवासी विकास विभागावर काम करायचं आहे, त्यामुळं बेसिक नॉलेज पासून आपल्याला जाणं गरजेचं वाटतं मला. त्यामुळं पहिली तशी आम्ही जीमेलची घेतलेली आहे. त्याचं उद्दिष्ट असं आहे, जीमेल अकाउंटची माहिती करून देणे, त्यानंतर जीमेल अकाउंटचा वापर करणे हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर शिक्षकांचं त्या ठिकाणी परिणाम करताना असे दिसेल की जीमेल अकाउंट ओपन करणे मोबाईलवर आणि लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर, मोबाईलवर जीमेल अकाउंट कसं ओपन करायचं, कसं क्रिएट करायचं हे आपण तशिका घेऊ. त्यानंतर मेल पाठवणे, त्यानंतर आलेले मेल इनबॉक्समधून पाहणे, फाईल अटॅच करणे, या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. तर त्यानंतर हँगआउट्स एक ऑप्शन आपल्या जीमेलमध्ये आहे, त्याच्या माध्यमातून आपण एखाद्या दुसऱ्या चांगल्या, समजा मी मराठीचा विषय शिक्षक आहे, तर मला एखादा दुसऱ्या माझा सहकारी चांगल्या आवाजामध्ये कविता गाऊन दाखवतो, तर मी त्या शिक्षकाला हँगआउटवर कॉल करून मी त्याच्या तो शिक्षक माझ्या वर्गासाठी उपलब्ध करून देणार आहे. तसे विद्यार्थ्यामध्ये काय परिणाम करता होईल दिसून येईल, वर्गात विविध मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना लाभेल आणि पर्यवेक्षणीय यंत्रणेमध्ये परिणाम हा दिसेल की वेळोवेळी जी आपल्याला शाळेतून माहिती द्यायची आहे ती मेलच्या माध्यमातून मी माहिती देईन, किंवा जी काही माहिती मला वरिष्ठाकडून प्राप्त करायची आहे ती माहिती आम्ही जीमेलच्या माध्यमातून प्राप्त करेन. एवढं मला पुरेसं वाटतं काय.